नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यातील अनधिकृत बस वाहतुकी विरोधात शिवसेनेचे परिवहन सदस्य आक्रमक. रेल्वेचा नवा विक्रम, 7.1 किलोमीटरचा रूळ 5 तासात बदलला. आणि मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसमुळे अपघातांना निमंत्रण. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, 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 बोलू. हा बोल ना. बोल की तुला. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा, ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. ठाणे शहरामध्ये बस वाहतूक करण्याची कोणत्याही प्रकारची प्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी नसताना केवळ आर्थिक फायद्यासाठी बस वाहतूक केली जाते. या प्रकरणी सातत्यानं RTO कडे तक्रारी केल्या जात असून परिवहन प्रशासनाकडून कारवाईची मागणी केली जाते. प्रशासनाकडून सातत्यानं या संदर्भात अधिकाऱ्यांना भेटून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु तरीही शहरामधील बेकायदा वाहतूक सुरू असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सेनेनं नाराजी व्यक्त करत शहरातील बस गाड्या फोडण्याचा इशारा दिलाय. या बस 2 महिन्यात बंद झाल्या नाहीत तर अशा अनधिकृत बस गाड्यांची गय केली जाणार नाही, रस्त्यावर उतरून त्या फोडण्यात येतील असा इशारा शिवसेना सदस्य प्रकाश पायरे यांनी दिलाय. अनधिकृतपणे खासगी वाहतूक करून TMTचे प्रवासी चोरणाऱ्या बस गाड्यांना आळा घालण्यात RTO आणि TMT प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे या विरोधात शिवसेनेचे परिवहन सदस्य आक्रमक झालेत. ही प्रवासी वाहतूक बंद न झाल्यास शहरातील अनधिकृत खासगी बस गाड्या फोडण्यात येतील असा इशारा सदस्यांनी दिलाय.
शहरातील घोडबंद रोडवर मोठ्या प्रमाणामध्ये खासगी बस वाहतूक सुरू असून त्यांच्या फेऱ्यांमुळे टीएमटीच्या उत्पन्नाला फटका बसतोय. या विरोधात कारवाई करण्याची मागणी सातत्यानं होत असून टीएमटीच्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांना या फेऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु तरीही प्रवासी पळवण्याचं काम सुरू असल्यामुळे संतप्त शिवसेना सदस्य प्रकाश पायडे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन करून शहरातील अनधिकृत बस फोडण्याचा इशारा दिलाय. रविवारी सकाळी 11:10 ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर ऐरोली ते कांजूरमार्ग या रेल्वे स्थानकांच्या सेक्शन मधील गँगमन, रेल्वेचे अभियंते अशा सुमारे 500 जणांच्या गटानं रेल्वे रूळ बदलण्यास सुरुवात केली. या कामासाठी निदान 15 दिवस लागतात, मात्र अवघ्या 5 तासांमध्ये हे अवघड काम पूर्ण केल्याची प्रतिक्रिया गँगमन व्यक्त करत होते. ठाणे ते वाशी तसंच पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमध्ये तब्बल 7.1 किलोमीटर इतका रेल्वे रूळ बदलण्यात आलाय. विशेष म्हणजे अवघ्या 5 तासात रेल्वेनं हे काम पार पाडलं असून भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी कालावधीत 7.1 किलोमीटरचा रेल्वे रूळ बदलण्यात आल्याचं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी सांगितलं. हे रूळ आता 20 वर्ष बदलण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलं. यासाठी रेल्वेचे सुमारे 450 ते 500 अधिकारी आणि कर्मचारी काम करत होते. मेगा ब्लॉकच्या दिवशी रेल्वे गाड्या वेळेवर धावत नसल्यानं कुटुंबियांसह सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरण्याचा बेत आखणाऱ्यांचा हिरमोड होतो. रविवारी ठाणे ते वाशी तसंच पनवेल या मार्गावर सुमारे 5 तास मेगा ब्लॉक घेण्यात आला. या दरम्यान ऐरोली ते कोपर खैरणे या 7.1 किलोमीटरच्या मार्गावरील जुन्या रेल्वे रुळांच्या जागी नवे रेल्वे रुळ बसवण्यात आले. ट्रान्स हार्बरवर 1993 पासून मालवाहू रेल्वे गाड्या धावू लागल्या होत्या. या मार्गावर लोकल धावणार अशी फक्त चर्चा होती, मात्र ती धावण्यासाठी 2004 यावं लागलं. या मार्गावरून लोकल धावत असल्या तरीही येथील रूळ हे मालवाहू रेल्वे गाड्यांसाठीच बनवण्यात आले होते, त्यामुळे अनेकदा या मार्गावर रुळांना तडे जाण्याच्या घटना घडत असत. रविवारी घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे 7.1 किलोमीटरचा रेल्वे रूळ बदलण्यात आला. त्यासाठी 15 दिवसापूर्वी प्रत्येकी 270 मीटरच्या रुळांचे तुकडे साबरमती इथून जुन्या रुळांवर ठेवण्यात आले होते. मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लक्झरी बस गाड्यांमुळे इथे मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता आहे. या बस गाड्यांवर ठाणे वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत असते, मात्र 1000 रुपये कमवणाऱ्या या बस चालकांकडून अवघ्या 200 रुपये दंड आकारला जात असल्यानं कारवाई करूनही काही उपयोग होत नाही असं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्यावर नितीन कंपनी, तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन या भागात गेल्या कित्येक महिन्यांपासून रात्रीच्या वेळेस धोकादायक पद्धतीनं लक्झरी बसेस उभ्या करण्यात येत आहेत. या सर्व बसेस जळगाव, धुळे, राजस्थान, नाशिक, गुजरात या दिशेनं जाणाऱ्या असतात. दिवसाला 1000 रुपये हे बस मालक मिळवतात. या अवाढव्य बस गाड्या मुख्य रस्त्याच्या कडेलाच उभ्या राहत असल्यानं याचा फटका इतर वाहन चालकांना बसतोय. रस्त्याच्या सुमारे अर्ध्या भाग हा लक्झरी बस गाड्यांनी गळंकृत केलाय. त्यात अनेकदा उभ्या असलेल्या गाड्या काढताना कोणत्याही प्रकारचे सिग्नल बस चालकांकडून देण्यात येत नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथे अपघात होण्याची शक्यता वाहन चालक व्यक्त करतायत. या बस मालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांकडून दररोज कारवाई केली जाते, मात्र नियमाप्रमाणे अवघे 200 रुपये इतका दंड आकारला जातोय, त्यामुळे बस मालकांना तो देणं सहज शक्य होतोय. या गाड्यांवर कारवाई करूनही कोणत्याही प्रकारची सुधारणा या बस चालकांकडून होत नसल्याचं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या वर्षागणिक वाढतीये, मात्र प्रवाशांच्या सुरक्षेचा गांभीर्यानं विचार होताना दिसत नाहीये. रेल्वे रूळ न ओलांडण्याबाबत प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत असली तरी रेल्वे अपघातांची संख्या वाढतीच आहे. 2017 अंबरनाथमध्ये 82 तर बदलापूरमध्ये 42 रेल्वे अपघात झाले. या अपघातांच्या मृतांची संख्या जरी कमी झाली असली तरी अपघातांच्या घटनांमध्ये मात्र वाढ झाली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही रेल्वे स्थानकावरून दिवसाला लाखो प्रवासी रेल्वेनं मुंबईपर्यंत प्रवास करतात, त्यामुळे रेल्वे प्रशासनाला प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांचं उत्पन्नही मिळतंय. मात्र वाढती प्रवासी संख्या पाहता या दोन्ही रेल्वे स्थानकांवरील पादचारी पूल प्रवाशांसाठी अरुंद ठरत आहेत, त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस आणि गर्दीची धक्काबुक्की टाळण्यासाठी
अनेक रेल्वे प्रवासी पादचारी पुलाचा वापर न करता थेट रेल्वे रूळ ओलांडण्याचा मार्ग निवडतात. मात्र धावपळीमध्ये रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतोय. 2016 साली अंबरनाथ रेल्वे स्थानक इथून रेल्वे ओलांडताना आणि इतर रेल्वे अपघातांच्या एकूण 55 घटना घडल्या आहेत. यात 47 प्रवाशांचा मृत्यू झालाय. तर बदलापूर रेल्वे स्थानक इथून रूळ ओलांडताना तसंच अपघाताच्या एकूण 42 घटना घडल्या आहेत. मात्र 2017 मध्ये अंबरनाथ रेल्वे स्थानक बीकेबीन आणि स्वामीनगरच्या परिसरात रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वे आणि एक्सप्रेसची धडक लागून 82 अपघातांच्या घटना घडल्या आहेत. यात 37 प्रवाशांचा मृत्यू झालाय. बदलापूर रेल्वे स्थानकावर 42 अपघाताच्या घटना घडल्या असून त्यात 30 प्रवाशांचा मृत्यू झालाय. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना आणि वारंवार उद्घोषणेद्वारे जनजागृती करूनही रेल्वे प्रवाशांकडून या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होतीये. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनीही रेल्वे सुरक्षिततेच्या सूचनांकडे दुर्लक्ष न करता पादचारी पुलाचा वापर करण्याची गरज व्यक्त केली जाते. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचरावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी एक फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाणे महापालिकेने नळ जोडणी, पाणी मीटर, मलवाहिन्या आणि पाणी दर वाढी संदर्भात नवीन धोरण तयार केले. त्यानुसार पालिकेने अधिकृत केलेल्या एजन्सीकडून स्मार्ट मीटर घेण्याची सक्ती करतानाच सांडपाणी वाहून घेण्याची सुविधा केल्याशिवाय नवीन नळ जोडणी दिली जाणार नाही. यापुढे खासगी जागेतूनही मलनिःसरण वाहिन्या टाकण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले. ही नियमावली शासनाच्या मंजुरीसाठी पाठवली असून त्याचा अभिप्राय आल्यानंतर ती सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. नव्या धोरणानुसार यापुढे पाणीपट्टी दरामध्ये 5% वाढीचे अधिकार आयुक्तांना, तर 5-10% करवाढीसाठी स्थायी समिती आणि 10% करवाढीसाठी सर्वसाधारण सभेची मान्यता लागेल. या नियमावलीनुसार प्रत्येकाला अधिकृत नळ जोडणी मिळेल, अनधिकृत नळ जोडणीही अधिकृत केली जाणार आहे. पाणीपट्टी तसंच मलवाहिनी जोडण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना देण्यात आले असून या सुसूत्रता आणण्यासाठी अनेक महत्वाचे बदल करण्यात आले. ठाणे महापालिका एकीकडे पाणी वितरण आणि नियोजन सुधारण्यासाठी विविध प्रयोग करत आहे. तसंच मंगळवारी होणाऱ्या महासभेत स्मार्ट वॉटर मीटरचा प्रस्तावही आहे, तो मंजूर झाला तर स्मार्ट मीटरच्या रिडिंगनुसार ठाणेकरांना पाणी बिल भरावं लागेल. पाणी कनेक्शन देताना ते कुणाला आणि कसं द्यायचं, अनधिकृत कनेक्शनवर कशा प्रकारे कारवाई करायची हे स्पष्ट करण्यात आलं आहे. नवीन कनेक्शन देण्यासाठी यापुढे ठाणे महानगरपालिकेनं बसवून दिलेलं किंवा पालिकेनं ज्या मान्यता प्राप्त एजन्सीच्या माध्यमातून ते बसवले आहेत तेच मीटर आवश्यक असणार आहे. झोपडपट्टी भागातील सध्या अस्तित्वात असलेल्या 15 मिलीमीटर व्यासाच्या अनधिकृत जोडण्या अधिकृत करण्यात येणार आहेत. तर ज्या घरांना त्या जोडल्या नसतील अशा घरांना त्या अधिकृत करण्याचे शुल्क किंवा नवीन शुल्क आकारून देण्यात येणार आहेत. एखाद्या इमारतीला किंवा बांधकामाला पाणी कनेक्शन दिलं की नेहमी पालिकेकडे बोर्ड दाखवलं जातं. मात्र आता नवीन नियमानुसार एखाद्या इमारतीला मीटरच्या माध्यमातून कनेक्शन दिलं तरी तिचा आराखडा पालिकेनं मंजूर केला आहे अशी कोणतीही तरतूद या नवीन नियमावलीत नाही आहे.
जोपर्यंत नागरिक सांडपाणी वाहून नेण्याची सुविधा करणार नाही तोपर्यंत कोणत्याच ग्राहकाला नवीन कनेक्शन मिळणार नसल्यानं या नवीन नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. या नवीन नियमावलीनुसार व्यावसायिक संकुल, शाळा, खासगी रुग्णालय, हॉटेल्स, रेस्टॉरंट, विश्रामगृह, सिनेमागृह, लग्नाचा हॉल, मार्केट, खासगी जागा जिथे लोकांचा वावर आहे अशा सर्व ठिकाणी शौचालय आणि उतारा बांधण्यासाठी नोटिसा देण्याचे अधिकारही पालिका आयुक्तांना देण्यात आले. या शौचालयांची स्वच्छता आणि शौचालय सुस्थितीत ठेवण्यासाठी संबंधित आस्थापनांना नोटिसा देण्याचे अधिकारही आयुक्तांना देण्यात आले आहेत. अशा ठिकाणी बांधण्यात आलेल्या शौचालयांची पालिका अधिकाऱ्यांकडून कधीही पाहणी करण्यात येणार आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या आस्थापनांना 20,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याचीही तरतूद यात करण्यात आली आहे. आवाज माझ्यावर एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील अनधिकृत बस वाहतुकीविरोधात शिवसेनेचे परिवहन सदस्य आक्रमक. रेल्वेचा नवा विक्रम, 7.1 किलोमीटरचा रूळ 5 तासात बदलला. आणि मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसमुळे अपघातांना निमंत्रण. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9766213141. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews.gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.